तर विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून निशाणा साधलेला आहे सरकारवर. भुजबळ आणि मराठा आरक्षणावरून सरकार विरोधी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते, मात्र मंत्रीच विरोधात बोलत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस व्हायला हवी अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मांडली आहे. तसं होत नाही याचा अर्थ त्यांची मिलीभगत आहे असा आरोपही राऊतांनी केलाय. तर मिलीभगत अजिबात नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते, आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे. ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं. जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्यांनी जे मंत्री आहेत दोन किंवा तीन, त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे, याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे. ही मिलीभगत अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. लोकशाहीमध्ये आज तुम्ही इतके जण पत्रकार आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात, मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज गैरसमज आहे ते दूर करतात.